नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलेच किचनमध्ये. आज आपण मस्त असं बेकरी स्टाईल 2 केकचं डेकोरेशन बघणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने. जर हे डेकोरेशन तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि असेच केकचे नवनवीन डेकोरेशन, नवनवीन रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला देखील नक्की प्रेस करा. तर हे डेकोरेशन करण्यासाठी मी इथे केकची आयसिंग करून घेतलेली आहे. हा चॉकलेट केक आहे, त्यामुळे आपल्याला इथे चॉकलेट गनाशने अशा पद्धतीने ड्रिपिंग करायचं आहे. तर ड्रिपिंग करण्यासाठी मी इथे पाइपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश घेतलेला आहे. आता इथे मी पूर्ण केकवरती छान असे ड्रिपिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे राहिलेलं गनाश होतं ते मी एका दुसऱ्या पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि पाइपिंग बॅगला छोटंसं होल करून घेतलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट गनाश केकवरती टाकायचं आहे. आता ही डिझाईन आपण टर्न टेबल फिरवूनसुद्धा बनवू शकतो, पण जर आपल्याला टर्न टेबल फिरवून ही डिझाईन येत नसेल तर आपण अशा पद्धतीने टर्न टेबल न फिरवता फक्त पाइपिंग बॅगच्या मदतीने ही डिझाईन खूप छान बनवू शकतो. तर त्यानंतर मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे आणि आता या टूथपिकने आपल्याला बाहेरून आतल्या बाजूने ओढून घ्यायचं आहे. मधला आपल्याला एकच पॉईंट ठेवायचा आहे आणि बाहेरच्या साईडने थोड्या थोड्या गॅपने आपल्याला टूथपिकने अशा पद्धतीने ओढत ही डिझाईन बनवून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता, खूपच सुंदर अशी ही वेब डिझाईन तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे मोठा स्टार नोझल घेतलेला आहे आणि त्या नोझलने केकच्या मध्यभागी 3 मोठे मोठे फुलं काढून घेतलेत. त्यानंतर त्या फुलांच्या बाजूला 3-4 छोटे छोटे स्टारसुद्धा काढून घेतलेत. मोठ्या फुलांवरती मी अशा पद्धतीने एक एक चेरी ठेवलेली आहे. त्यानंतर फुलांवरती छोटे सिल्वर कलरचे शुगर बॉल्स टाकलेत. आता यानंतर आपण इथे छोट्या स्टार नोझलने केकला आउटलाईन करून घेऊया. तर खूपच सोप्या पद्धतीने इथे आपला मस्त असा बेकरी स्टाईल हा चॉकलेट केक तयार झालेला आहे, किंवा खूपच सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा असा बेकरी स्टाईल केक किंवा ही बेकरी स्टाईल डिझाईन घरी बनवू शकता, तेही खूप सोप्या पद्धतीने. तर आता यानंतर आपल्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या केकचं डेकोरेशन करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे केकची आयसिंग करून घेतलेली आहे आणि पाइपिंग बॅगमध्ये 2 चमचे न्यूट्रल जेल, 2 चमचे पाणी आणि 2 ड्रॉप रेड कलर मिक्स करून घेतला होता. आणि त्याने मी केकला छान असं ड्रिपिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त केकवरती हे जेल मी टाकून घेतलं आहे. आता हे जेल आपल्याला अशा पद्धतीने एका स्पॅचुलाच्या मदतीने हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जिथे आपण थोडी रिकामी जागा ठेवलेली आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने 5-6 फुलं काढून घ्यायचेत. तर त्यासाठी मी इथे पाइपिंग बॅगला मोठं स्टार नोझल लावून घेतलेलं आहे. आता या फुलांच्यामध्ये जी थोडी थोडी जागा आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे स्टार काढायचेत. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर दिसतोय आपला हा केक. त्यानंतर मी इथे केकला आउटलाईन करण्यासाठी पाइपिंग बॅगला व्ही शेपचं नोझल लावून घेतलेलं आहे. ही डिझाईन करण्यासाठी आपल्याला फक्त पाइपिंग बॅग थोडीशी पुढे मागे करायचे. आणि तुम्ही इथे बघू शकता, खूपच सुंदर अशी ही आउटलाईन तयार झालेली आहे. त्यानंतर फुलांमध्ये मी इथे रेड कलरचे स्प्रिंकल्स ठेवून घेतलेले आहेत. आणि आता यानंतर इथे माझ्याकडे चॉकलेट गार्निश आहे. तर ट्रँगल शेपचं हे चॉकलेट गार्निश आपण अशा पद्धतीने केकमध्ये ठेवून घेऊया. आता तुम्हाला हवं असेल तर केकवरती जी रिकामी जागा आहे तिथे तुम्ही नाव टाकू शकता किंवा छोटे मोठे सिल्वर गोल्डन कलरचे शुगर बॉल्ससुद्धा टाकू शकता. तर आजच्या या 2 केकचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं का? आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच बेकरी स्टाईल केकचे नवनवीन डिझाईन आणि सोप्या टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी बोलेच किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.